आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे कोरोना विषाणू आणि देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक सेवा बंद असल्या तरी आता वीस एप्रिलपासून सर्वांना प्रवास करताना टोल मात्र भरावा लागणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसे आदेश जारी केले तर सतरा एप्रिल रोजी प्राधिकरणानं हे आदेश जारी केले या आदेशानुसार आता देशभरातील टोल नाक्यांवर खासगी तसंच व्यावसायिक वाहनांकडून टोल वसुली करण्याचे आदेश देण्यात आले प्राधिकरणाच्या आधीच्या निर्णयानुसार पंधरा एप्रिलपासून ही टोल वसुली सुरू केली जाणार होती मात्र त्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी तीन मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली त्यामुळे पंधरा एप्रिलला पुन्हा टोल माफ करण्यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली होती तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून त्या थेट जोडल्या गेलेल्या आहेत वैदेही काय अधिक माहिती आहे याविषयी नक्कीच जर आपण बघितलं तर काही नियम जे आहेत ते शिथिल करणार आहेत कारण ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे त्या ठिकाणी खरं तर उद्योगधंद्यांना परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि जर या ठिकाणी उद्योगधंद्यांना परवानगी दिली तर साधारणपणे मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनं जी आहेत ती देखील रस्त्यावर येऊ शकतात आणि त्यासाठी वीस तारखेपासून टोल जे आहे ते सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे वीस तारखेपासून हे टोल जे आहे ते सुरू होणार आहेत याच्या आधी जर आपण बघितलं आता पंधरा तारखेला खरंतर हे टोल सुरू होणार होते मात्र नरेंद्र मोदी यांनी तीन मेपर्यंत राज्य देशामध्ये जो आहे तो लॉकडाऊन वाढवल्यामुळे हे टोल जे आहे ते आणखीन पाच दिवस पुढे नेण्यात आले होते आणि आता वीस तारखेपासून टोल सुरू होणार असल्याची माहिती मिळते दरम्यान आपण बघतोय की वीस तारखेनंतर बऱ्याचशा जे उद्योग आहेत त्यांना परवानगी देण्यात आली आणि त्यामुळेच आता टोल वसुली सुद्धा सुरू करण्यात येणार आहे पाहूयात पुढची बातमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असं प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे मात्र या आवाहनाकडे ठिकठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे चंद्रपूर बाजार समितीमध्ये हेच पाहायला मिळालं बाजार समितीमध्ये व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालंय चंद्रपूरमधील ही दृश्य आहेत आपण बघू शकताय देशामध्ये कोरोनाचा प्रसार होतोय यावरून हे लक्षातही येणार नाही आणि या लोकांना याची गंभीरता नाहीये का असा प्रश्न सुद्धा पडू शकतो कारण लोकांनी किती गर्दी केलेली आहे मोठ्या प्रमाणावर लोक इथं जमा झाल्याचं पाहायला मिळतंय आहे त्यामुळे कोरोनाला आळा कसा बसणार असा प्रश्नही उपस्थित होतोय कारण चंद्रपुरातल्या या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फच्चा उडवलाय